ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नाशिक शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त 5 जूनला दुपारी रायगडाकडे कूच करण्याचा निर्धार सकळ मराठा समाजाने केला असल्याचे समजत आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठका घेतल्या जात असून रायगडावर जाण्यासाठी नियोजन आखले जात आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थतेला दिशा देण्यासाठी छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले सक्रिय झाले असून राज्य सरकारला केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षवेधी ठरणार आहे. खरं तर मराठा समाजाला हे नेतृत्व लाभणं जे छत्रपती संभाजीराजांसारखं नेतृत्व लाभणं हे खरंच एक आनंदाची आणि भाग्याची बाब आहे. कारण इतके 58 मोर्चे होऊन गेले पण आम्ही नेतृत्वहीन होतो आणि खरं तर मराठा समाजाचा इतिहास परंपरा हे वैभवशाली आहे आणि अशा समाजाला आम्ही शांततापूर्ण मोर्चे काढले. पण आता खरंच बहुत हुआ आता रायगडावरनं जो इशारा देणार आहेत छत्रपती संभाजीराजे नी जे अल्टिमेटम सरकारला दिलं हे खरं तर हा मराठा समाज आहे असं मी म्हणेल. कारण आमच्या रगारगातच अशी ताकद आहे असं रक्त आमचं उसळतं तरी पण आम्ही शांततापूर्ण मोर्चे केले आणि संविधान म्हणजे कायद्याचा कुठलाही भंग न करता मोर्चे केले होते. पण आता हे पाणी डोक्यावर न गेले त्यामुळे छत्रपती संभाजीराजांची जी भूमिका आहे ती खरंच खूप महत्त्वाची आहे आणि त्यांनी जे अल्टिमेटम दिलंय ते खरंच योग्य आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहोत आणि यापुढे उभं राहणार आहे. आणि खरंच भाग्याची गोष्ट आहे की छत्रपती संभाजीराजांसारखं एज्युकेटेड सोफिस्टिकेटेड आणि निस्वार्थ नेतृत्व आम्हाला लाभलं आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहोत. चलो रायगड जयोस तू मराठा. 6 तारखेसंदर्भामध्ये आदरणीय युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी जो आदेश दिलेला आहे आम्हाला त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून नाशिक जिल्ह्यातून किमान हजारो गाड्या त्या ठिकाणी जाऊन लाखो शिवभक्त हे त्या ठिकाणी जमणार आहे. किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा तर साजरा होतोच परंतु यावेळेस खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीराजे 6 जूनला काय बोलतील या संदर्भात संपूर्ण मराठा समाजामध्ये नवचैतन्य पसरलेलं आहे. या अगोदर मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं नेतृत्व त्या ठिकाणी नव्हतं आणि त्याच्यामुळेच मराठा समाज थोडासा 58 मोर्चा काढूनसुद्धा मागे होता. परंतु आता छत्रपती संभाजीराजांसारखं एक चांगलं नेतृत्व आम्हाला त्या ठिकाणी मिळालं आहे, छत्रपतींचं नेतृत्व मिळालं आहे आणि याच्याचमुळं आज मराठा समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. एका बाजूला जर आमचं सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण नाकारलं गेलं असेल तरी छत्रपतींनी या सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की आमच्या 5 मागण्या ज्या आहेत ते सारथीची मागणी असेल सुप्रीम कोर्टाची म्हणजे काय आता आपण पुनर्याचिका टाकायची किंवा आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल या संदर्भात निर्णय घ्यायची हे सर्व निर्णय आता त्यांनी सरकारवर सोडलेले आहे. मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर जर निर्णय घेतला तर मला असं वाटतं 7 तारखेचं वादळ शांत होईल. अन्यथा जर ते वादळ जर पेटलं आणि त्या ठिकाणी छत्रपतींनी जर घोषणा केली तर भविष्यामध्ये मराठ्यांचं हे वादळ या सरकारला परवडणार नाही. केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो जो काही निर्णय या ठिकाणी यांना घ्यायचा आहे तो त्यांनी तात्काळ घेऊन मराठा समाजाला त्या ठिकाणी दिलासा द्यावा. सारखीसारखी संस्था त्या ठिकाणी बंद पडलेली आहे ती संस्था चांगल्या पद्धतीने चालू करून मराठा समाज विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी दिलासा द्यावा. दुसऱ्या बाजूला अण्णासाहेब पाटील महामंडळाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त अनुदान देऊन जास्त त्या ठिकाणी परतावा देऊन त्या ठिकाणी मुलांना कशा पद्धतीने अनुदान देता येईल या आपण त्या ठिकाणी बघावं. अशा सगळ्याच मागण्या आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी आपण तात्काळ मंजूर कराव्यात. अन्यथा 6 तारखेला युवराज छत्रपती संभाजीराज जो आदेश देतील तो या ठिकाणी तंतोतंत पाळणार. आज नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गुप्त बैठका होत आहेत, तालुका असेल गाव असेल ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये प्रचंड मोठ्या गतीनं तरुणामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि रायगडच्या दिशेने अनेक तरुण त्या ठिकाणी धडकणार आहेत, आमच्या रणरागिणी धडकणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की तात्काळ सरकारी निर्णय घ्यावा, अन्यथा 6 जूननंतर जे काही वादळ मराठ्यांचं येईल हे सरकारला परवडणार नाही असा इशारा या ठिकाणी मी देतो. छत्रपती संभाजीराजेने जर उद्या कदाचित भूमिका सरकारच्या विरोधात घेतली किंवा जी काही भूमिका ते घेतील त्या भूमिकेसंदर्भामध्ये तेवढ्याच ताकदीने नाशिक जिल्हा त्या भूमिकेशी ठामपण त्या भूमिकेवर राहून उद्या भविष्यामध्ये या सरकारला सळोकी पळोक केल्याशिवाय राहणार नाही. 6 जून रोजी रायगडावरती शिव जन्म महोत्सव समितीच्या वतीने आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आलेला असून रयतेचे राजे संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व हे स्वीकारले असून त्यांनी जे मराठा आरक्षण रद्द केलं आहे
ते जर लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर 6 जून रोजी आंदोलन पुकारण्यात येणार असून आम्ही सगळ्या महिला भगिनी पूर्ण महाराष्ट्रातून तयार आहोत रायगडावर जाण्यासाठी। राज्य सरकारला एकच अल्टिमेटम आहे की जर त्यांनी अजूनही 3 दिवस वेळ गेलेली नाही आहे, जर 3 दिवसात 5 मागण्याचा पूर्ण केला नाही तर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पळती भुई सपाट होईल एवढाच इशारा देते। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपतींच्या आदेशाला मान देऊन नाशिक जिल्ह्यामध्ये चलो रायगड 6 जूनची पूर्वतयारी सुरू आहे। अनेक गुप्त बैठका आमच्या झालेल्या आहेत आणि छत्रपतींनी जो आदेश आम्हाला केलेला आहे त्या आदेशाची वाट नाशिक जिल्हा बघत आहे। राज्य सरकारला आमची विनंती आहे, वजा इशारा पण आहे, छत्रपती संभाजीराजांना आपण जे काही त्यांनी तुमच्यासमोर 5 मागण्या मांडलेल्या आहेत त्या तात्काळ सोडवून मराठा समाजाचं होणारं आंदोलन थांबवा। अन्यथा जर छत्रपतींनी रायगडावरून 6 जून रोजी आंदोलन पुकारलं राज्य आणि केंद्र सरकारला परवडणारं आंदोलन नसेल, एवढंच मी या ठिकाणून सांगतो आणि नाशिककर मोठ्या संख्येनं रायगडावर जाणार आहेत। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडनं रद्दचा निकाल झाल्यानंतर संपूर्ण मराठा समाज या ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया देऊ लागलेला आहे। कोविडच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजांनी जी संयमाची भूमिका घेतली आणि समाजाला जी शांत राहण्याची जी आव्हान केलं त्या आव्हानाला साथ देत आज मराठा समाज पूर्णपणे शांत आहेत। परंतु मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजांनी महाविकास आघाडीला एक अल्टिमेटम दिलेला आहे का आरक्षणाचा प्रश्न हा तुम्हाला कसा सोडवायचा आहे, तुम्ही सर्व पक्षीय एकत्र बसून हा निर्णय घ्यावा आणि समाजाला सांगावा आणि ज्या 5 मागण्या राज्य सरकारच्या हातामध्ये आहेत त्या 5 मागण्या तुम्ही तात्काळ या ठिकाणी घोषणा करावी हा अल्टिमेट त्यांना या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना दिलेला आहेत। 6 जूनला छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी मोठी भूमिका घेणार आहेत, त्या भूमिकेमध्ये संपूर्ण मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा सर्व संघटना सहभागी आहेत आणि आम्ही सर्व मोठ्या तयारीने मोठ्या संख्येने रायगडाच्या दिशेने या ठिकाणी निघालेलं आहेत। दर या महाराष्ट्रात उद्रेक होऊन द्यायचा नाही तर महाविकास आघाडीने केंद्राच्या सरकारने छत्रपती संभाजीराजेंनी जो अल्टिमेट दिलेला आहे त्या अल्टिमेटावर उत्तर शोधून ते छत्रपती संभाजीराजांना 6 जूनच्या अगोदर देणं अत्यावश्यक आहे, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा 1 मराठा लाख मराठा गर्जना करायला सज्ज आहेत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।